हरिओम श्री राम मज्ञ माझे नाव तनिष्क मिलन चव्हाण उपासना केंद्र पिंपरू उपासना केंद्र तालुका कराड जिल्हा सातारा मी दोन तीन वर्षाचा असताना बापूंकडे आलो मी तिसरीत असतानाचा एक अनुभव सांगणार आहे मी इष्टिमा बंडच्या बसने शहापूरला ये जा करायचो त्या एके दिवशी आमच्या उपासना केंद्रातील काटवडे काका बसमध्ये भेटले व ते म्हणाले की मी तुझे तिकीट काढतो तू तिकीट काढू नको तर त्यावेळी मी म्हणाले मी म्हणालो की काका मी काढतो आई माझे तिकीट दररोज बघते तर काका म्हणले म्हणाले की बरं चालते काढ मग काका जिथे बसले होते तिथे काकांनी मला बस म्हणले तर काकांना नको म्हणलं तरी पण काकांनी बस म्हणले मी कोपाड्यात उतरणार आहे मग मी त्यांच्या सीटवर बसलो व ते कोपाड्यात उतरले व मी माझ्या स्टॉपवर उतरलो व गडबडीत त्या सीटखाली माझी डब्याची बॅग राहिली परत मी घरी गेलो व आई म्हणली की तुझी डब्याची बॅग कोणीकडे आहेत तर मी म्हटलं बसमध्ये राहिली तर ती मसूर होऊन परत कराडला येते ना मग त्यावेळी मी स्टॉपवर गेलो व बस येण्याचा याची वाट बघितली व परत बस आली व कंडक्टर काकांना सांगितले की माझ्या डब्याची पिशवी राहिल्या त्या आहे का बघून घेऊन जातो तर बसमध्ये पिशवी नव्हती परत मी परत घरी आलो व बापूंना सांगितलं बापू ती माझी पीजीची डबा बाटली होती ती तुम्ही लवकरात लवकर शोधून द्या आणि परत मग मी असेच 15 दिवस 1 महिन्यानंतर बसने येत होतो आणि त्यावेळी तिकीट काढून कंडक्टर काकांच्या शेजारी बसलो होतो आणि आईने सांगितलं होतं की तिकीट बॅगमध्ये ठेवायचं आणि खेळायचं बस नाही आणि ते वाऱ्याने ओढून सीट खाली पडले आणि त्या सीट खाली माझी डब्याची पिशवी होती आणि परत ती पिशवी घेतली आणि मला खूप आनंद झाला परत मी माझ्या घरी आलो आणि बापूंना नमस्कार केला आणि बापूंना म्हणले अंबज्ञ तू माझी पिशवी सापडून दिल्याबद्दल हरिओम श्रीराम अंबज्ञ.